अदालतों में शुरू हुए पेपरलेस कामकाज के मद्देनजर आज उद्धव ठाकरे नित नई बई शिवसेना ने ई फाइलिंग सिस्टम पर जागरूकता कार्यशाला का आयोजन किया। जिला प्रमुख विट्ठल मोरे के मार्गदर्शन में शिव विधि एवं न्याय विभाग के सौजन्य से आयोजित इस कार्यशाला में आज नई बई के 60 से अधिक वकीलों और शिवसेना पदाधिकारियों ने हिस्सा लिया। देखिए रिपोर्ट। अदालतों में पेपरलेस कामकाज को बढ़ावा देने ई फाइलिंग सिस्टम प्रचलित हो रहा है। नई मुंबई के वकीलों और शिवसेना के विधि और न्याय विभाग पदाधिकारियों को इसकी जानकारी देने नई मुंबई शिवसेना उद्धव ठाकरे के गुट ने आज मध्यवर्ती कार्यालय में विशेष मार्गदर्शन केंद्र की शुरुआत की। आज इसकी पहली कार्यशाला का भी उद्घाटन किया गया, जिसमें 60 से अधिक वकीलों ने हिस्सा लिया। कार्यक्रम में जिला प्रमुख विट्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, महिला संगठक रंजनाताई सिंतरे, काशीनाथ पवार, संतोष पाचलक समेत तमाम पदाधिकारी मौजूद रहे। जिला प्रमुख विट्ठल मोरे के मार्गदर्शन में आयोजित इस कार्यक्रम में विधि और न्याय विभाग के एडवोकेट ज्ञानेश्वर कौले ने अदालतों में ई फाइलिंग सिस्टम की उपयोगिता की जानकारी और प्रशिक्षण दिया। जिला प्रमुख विट्ठल मोरे ने इसे वक्त की जरूरत बताते हुए क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज नवी मुंबई मध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये न्यायालयामध्ये आता जी पेपरलेस सिस्टीम सुरू झालेली आहे, त्या पेपरलेस सिस्टीमचं उद्घाटन आज या ठिकाणी मी स्वतः, माझ्याबरोबर सन्मान्य द्वारकानाथजी भोईर, रंजनताई सिंत्रे आणि शिव न्याय आणि विधी या सेलचे प्रमुख, महाराष्ट्राचे प्रमुख सन्मान्य ॲडव्होकेट गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट घाग साहेब आणि गोवा आणि कोकण ह्या विभागाच्या प्रमुख नाईक मॅडम, ॲडव्होकेट नाईक मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला। ह्या कार्यक्रमाचं औचित्य साधून पेपरलेस सिस्टीम ही सुरू होईलच, परंतु त्याचबरोबर आपल्याला ह्या नवी मुंबईसाठी एक न्यायदानाची व्यवस्था आपल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून ऐरोली मतदारसंघ आणि बेलापूर मतदारसंघासाठी व्हावी, अशा प्रकारचे आम्ही तिन्ही प्रमुख लोकांनी इच्छा व्यक्त केली। त्यामध्ये द्वारकानाथ भोईर साहेब असतील, रंजनताई शिंत्रे असतील आणि आमचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ती विनंती केली। आपण तुमचं काम आम्हाला मोफत नाही पाहिजे, तुम्ही जे आम्हाला न्यायालयीन व्यवस्थेची काही हे मदत कराल ती फुकट मोफत मदत नको, परंतु आम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी मुद्दाम अपेक्षित आहे की रिजनेबल रेट असले पाहिजेत आणि त्याचबरोबर आम्हाला विश्वास असला पाहिजे की आम्ही जे काम करतो आहे, आम्ही ज्यांच्याकडे आमचं पूर्ण कागदपत्र देतो आहे ते आम्हाला विश्वास देतील की हे काम तुमचं आम्ही योग्य प्रकारे करू। ह्या दोन गोष्टींची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे आज या ठिकाणी जवळजवळ 60 वकील जमले आणि त्यांना मान्यता आमच्या शिवसेना भवनमधून माननीय शिवसेनेचे सचिव सन्मान्य अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे आणि याचं जे खऱ्या अर्थाने सूत्र जे चालत आहे ते आमचे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर कवळे यांच्या माध्यमातून त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांची नेमणूक शिव न्याय आणि विधी या विभागासाठी नवी मुंबईसाठी झालेली आहे। त्यांचं मी अभिनंदन करत असताना त्यांनाही जी जबाबदारी दिली ती सहजपणे सर्वांना बरोबर घेऊन ते पार पाडतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि नवी मुंबईच्या लोकांना ही न्यायालयीन व्यवस्था सहजपणे उपलब्ध होईल आणि त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळेल अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो। एवढंच आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।